मराठा आरक्षण के मुद्दे पर राज्य सरकार द्वारा दायर की गई समीक्षा याचिका को खारिज कर दिया गया है। तो याचिकाकर्ता विनोद पाटिल बिना यह सोचे कि मराठा आरक्षण के सभी दरवाजे बंद कर दिए गए हैं, एक सुधारात्मक याचिका दायर कर सकते हैं। याचिकाकर्ता विनोद पाटिल ने राज्य सरकार से कानूनी टीम से परामर्श कर जल्द से जल्द उचित कदम उठाने की अपील की है। मराठा आरक्षण संदर्भात रिव्यू पिटिशन माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारच्या वतीने माझ्या वतीने दाखल करण्यात आली, परंतु दुर्दैवाने या सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळलेली आहे। पुन्हा जैसे थे तैसी परिस्थिती मराठा समाजाची आज झालेली आहे। यानंतर एक शेवटचा पर्याय उरतो, क्युरेटिव पिटिशन हा अंतिम पर्याय उरतो। परंतु प्रश्न असा आहे की मराठा समाजाने आतापर्यंत चार मुख्यमंत्री बघितले, पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना आरक्षण मिळालं, उद्धव ठाकरे साहेबची सरकार बघितली आम्ही, देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार बघितली आणि एकनाथ शिंदे साहेबांची सरकार बघतो, परंतु कुठल्याही सरकारने गांभीर्याने मराठा तरुणांना घेतलं नाही हे मात्र अंतिम सत्य आहे। शेवटचा पर्याय आता उरलेला आहे, राज्य सरकारने आता तरी गांभीर्याने घ्यावं एवढंच म्हणणं मराठा समाजातील तरुण पिढीचं आहे। हे बघा, आपण जर बघितलं आतापर्यंत सुमारे 38 ते 40 निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशनमध्ये करण्यात आलेले आहेत। अलीकडचा निर्णय जर सांगितला आपल्याला तर हायवेवर वाईन शॉप नसावी, परमिट रूम नसावं, देशी दारू नसावं, त्याच न्यायालयाने परत रिव्ह्यू पिटिशनमध्ये तो निर्णय बदललेला आहे। अगदी इंदिरा गांधींनी खालसा केला होता राजघराण्याचा, तोही निर्णय बदलण्यात आला। तर आजपर्यंत असे अनेक 38 ते 40 महत्वाचे निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतले, याच्यासाठी राज्य सरकारने जेवढं गांभीर्याने घ्यायला होतं तेवढं गांभीर्याने घेतलं नाही, हे आज आपल्या सर्वांच्या समोर ही परिस्थिती आज सांगते।